नमस्कार, प्रुडंटाच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमकां येवकार. बजेटाचे डिबेट मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान सेकंड डिबेट मांडले 2013-14. फर्स्ट रिएक्शन पोरूची जवळजवळ पार्ट टू बजेट मुख्यमंत्र्यांनी कंटिन्युएशन केलां आपल्या बजेटाचे, असेच रिएक्शन आयलां. मोठ्यो व्हडल्यो काय घोषणा जरी नासल्यो तरी मुख्यमंत्र्यांनी काय गजाली कपात करून खर्च सकयल हाडून रेव्हेन्यू जनरेट करून तातले तातूंत सामान्य मनशाचेर बर्डन न घालता रेव्हेन्यू रेज करपाचे काय प्रयत्न केल्यात. फर्स्ट ऑफ ऑल काय स्किम्स वाचून दाखयता या बजेटातल्यो. 10,530 कोटीचो बजेट मुख्यमंत्र्यांनी प्रेझेंट केला. देर इज अ रायज ऑफ ऑलमोस्ट 9.8%, 12% ग्रोथ दाखयल्या सरकारान जातली अशी म्हणून. 9.4% सध्या ग्रोथ असा. फिश बॅन सरकार रिव्ह्यू करता, 75 दिसां मेरेन फिश बॅन व्हरता. रिव्ह्यू ऑफ गव्हर्नमेंट स्किम्स ज्यो आता मेरेन ज्यो सरकारान स्किम्स केल्यात तांचो फुडल्या 2 वर्सांक सरकार रिव्ह्यू घेतलो. सीसी कंप्लीट एज्युकेशन सिस्टम जी आसा, कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट जी एज्युकेशनाची सिस्टम आसा ती इव्हॅल्युएशनाची सरकार पुराय चालीक लायतलो. गृह आधार सरकारान अंदू बजेट पोरूच्या 150 कोटी वेल्यान 80 कोटी मेरेन सकयल हाडले. अनएम्प्लॉयमेंट गॅरंटी स्किम जी आसा ती 30 कोटी वेल्यान 15 कोटीचेर हाडली. बजेटां थोडी ट्रीम केल्यात खर्च चड जाल्ल्यान. किसान कार्ड सरकार सुरू करता, 1% व्याज शेतकारां खातीर. 25 लाख ते 4 लाखां मेरेन हेल्थ इन्शुरंस, हेल्थाची आधार स्कीम. हाऊसिंग फ्लॅट्स पोलीस पत्रकारां खातीर घर मेळची म्हणून काय स्किमी आसात, एक स्कीम आसा. कोंकणी मराठीक जे अनुदान दिता 1 कोटीचे ते पोरूचेच दोनूय संस्थांनी पोरू घेवन आशिल्ले, अंदू फुडें व्हेला. इन्फ्रास्ट्रक्चराक 400 कोटीच्यो नव्यो स्किमी. नेतुर्ली सरकार आदर्श गांव करता, 10 कोटी दवरल्यात सरकारान बजेटांत. केटीसीक 130 कोटीची स्टिम्युलस पॅकेज दवरल्या, लोनींग बी सगळें फारीक करपा खातीर प्लस एडिशनल सबसिडीज. 128 कोटीचे ट्युरिजम प्रोजेक्टा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर. 30 मे मेरेन सरकार इंडस्ट्रियल पॉलिसी इन्वेस्टमेंट पॉलिसीच्या नांवान जाहीर करता. कुरियनाच्या नांवान डेरी मिल्कांक ज्याने रेव्होल्युशन केलें मिल्क सेक्टराक, त्या कुरियनाच्या नांवान सरकार अनएम्प्लॉयमेंट अथवा अनएम्प्लॉयड युथा खातीर एक स्पेशल स्कीम काढल्या. मिनिमम एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्किमीचे बजेट 15 कोटीचेर हाडलां. आणि सगळ्यात महत्वाचे टॅक्साच्या नजरेन एंटी इव्हेजन ब्युरो म्हणून सरकार स्थापन करता, म्हणजे कर येणावळ जी वेगवेगळ्या कडेन गळटी लागल्या ती ट्रीम करपा खातीर ताका मॉनिटर करपाचे काम एंटी इव्हेजन ब्युरो करतलो. काय गजाली मेन्शन करपा सारख्यो. काल आयतारा जो आमी रिपोर्ट केलो, प्री बजेट रिपोर्ट, सरकाराची टॅक्स प्रपोजल्स अपेक्षित किदें आसात ताजेर, तातूंतली ऑलमोस्ट जवळजवळ 80% प्रपोजल्स आज सरकारा कडेन टॅली जाल्यात, जी वाढूंक शकता म्हणून आमी अपेक्षा व्यक्त केल्ली, शक्यताय व्यक्त केल्ली ती. तातूंत कमर्शियल टॅक्साचो सरकारान वॅटाचो रिव्ह्यू घेतला. सगळो वॅटाचे जे परफॉर्मन्स आसा, कलेक्शनाचे परफॉर्मन्स, सगळे टिमीचे परफॉर्मन्स, तो रिव्ह्यू घेवन वॅट वाडोवपा खातीर काय पावलां उखल्ल्यात. कसिनो वचप म्हारग जातलें असो आमी शक्यताय उक्तायिल्ली, ती डॅफिनेटली शक्य ती खरी जाल्या. एंट्री टॅक्स आनी एंटरटेनमेंट टॅक्स पोरूं जवळजवळ 60% to 80% बॉयन्सी आयिल्ली, तो सरकार थंय चड करून हात घालतलो आनी वाडयतलो अशी शक्यताय उक्तायिल्ली. एंट्री टॅक्स आनी एंटरटेनमेंट टॅक्स दोनूय कडेन सरकारान रेव्हेन्यू रेज करता. वॉटर रेट्स कांय स्लॅबांनी वाडटले म्हणून आमी शक्यताय उक्तायिल्ली, वॉटर रेट्स कांय स्लॅबांनी वाडटले. स्टॅम्प ड्युटी रिव्हिजन सरकार करतलो अशेंय त्या बातमेक म्हणिल्लें आमी रिपोर्टाक. स्टॅम्प ड्युटी रिवायज सरकार करता कितले वर्सांनी. सोरो सिगार म्हारग जातलें, ऑफकोर्स जातात सगळ्या बजेटांत, तेंय जालां. एंटी इव्हेजन ब्युरो सरकार फॉर्म करता. नंतर रुरल डॅव्हलपमेंटा खातीर जो सॅस आसा, त्या सॅस वेगळे कडेन सॅस लागू येता अशी आमी शक्यताय उक्तायिल्ली, सरकारान म्हणलां सॅसाचो रिव्ह्यू घेतलो. तर विथ दीस ब्रीफ फर्स्ट रिएक्शन आमच्या पॅनलिस्टां कडल्यान घेऊया या बजेटाचेर.
पोरूचे परफॉर्मन्स झाल्यानंतर आता जे नवे बजेट आयला ताचे चर्चा करपा खातीर आमच्या बरोबर आसात सगळ्यात पहिली लोकमताचे संपादक राजू नायक. राजू, आमच्या सगळ्या वाठारांतल्यान म्हणजे बजेटाचो सर्वांगीण सगळे एंगलांतल्यान रिव्ह्यू घेवपाची जबाबदारी राजूचेर आसा. सगळ्या वाठारांचेर एकंदरीत मतां उक्तावपाची आमच्या बरोबर मांगिरीश पै रायकर आसा, जी सी सी आयचे प्रेसिडेंट, ॲडवोकेट फ्रांसीस बागान, टी टी ए जीचे प्रेसिडेंट आमच्या बरोबर आसात, आनी संदीप भांडारी, जी सी सी आयचो वायस प्रेसिडेंट. संदीप चड करून टॅक्स प्रोपोजलां जी आसा ती ताजेर उलयतलो, दॅट इज ही स्पेशालिटी. ट्युरिजम सॅक्टरांत कितें जालां ना जालां, जावं जाय कितें जावं जाय, इन्फ्रास्ट्रक्चराचे दृश्टीन सदांच बोवाळ मारतात. ट्युरिजम फक्त स्क्वीज करता म्हणटात, इन्फ्रास्ट्रक्चर कांय दिना. तर फ्रांसीस ब्रागान आमच्या बरोबर त्या ट्युरिजमाचेर उलयतले. सगळ्यांत पयलीं फस्ट रिएक्शन फ्रॉम राजू. राजू, फस्ट रिएक्शन बजेटाचे. हांव अशें म्हणून हांव मनोहरबाब पर्रीकाराक परबी दिता, इतले खातीर ताणें कोंकणींतल्यान बजेट मांडलें. कारण बजेट हें सर्वसामान्य लोकांक समजून घेवपाक कठीण जाता, ताका लागून तो एक फक्त एक आंकड्याचो खेळ काय कितें अशे तरेन दिसता. सो पर्रीकाराची सामकी लक्तुबाय दिसपा सारकी, कारण ताणें कोंकणींतल्यान बजेट मांडपाचो पयलो जरी भाग, टॅक्सेशन जरी तो इंग्लिशींतल्यान जरी ताणें सांगलें, तर पयलो भाग ज्यो स्किम्स आनी योजना सरकारच्यो आसात त्यो ताणें कोंकणींतल्यान मांडल्यो, ताजे खातीर हांव ताका परबी दिता. दुसरें, ताणें पत्रकार आनीक कला क्षेत्रांतल्या लोकां खातीरय ताणें भाशा ह्या क्षेत्रा मळार ताणें कांय बऱ्यो स्किम्स जाहीर केल्ल्यो आसात. सगळ्यांत म्हत्वाचें ताणें प्रायमरी शिक्षण, जरी उचेल्या शिक्षणा खातीर ताणें कांय व्हडली तरतूद केल्ली नासली, तर प्राथमीक शिक्षणा खातीर सामकी मुळावी गरज गोंयची, ते खातीर ताणें शाळा बांदपा खातीर, त्यो दुरुस्त करपा खातीर कांय बऱ्यो योजना दिल्यात. आनीक म्हत्वाचें म्हळ्यार टॅक्सेशन, जरी ताणें टॅक्सीस जरी नवे लादले नासले, तरी ताणें टायटनींग केलां, टॅक्स कलेक्शन बरे तरेन जावचें हाजे खातीर जालां. आनी ताजे खातीर एग्जिक्युशन कशें जातलें, नवे कर्मचारी घेतले, डायरेक्ट लोक हे लोक मुख्यमंत्र्याक रिपोर्ट करतले, अशे तरेचे कांय बऱ्यो स्किम्स तांचे कडेन आसात. पूण परत एक प्रश्न म्हाका पडटा जो हांव सतत म्हणटा की मनोहर पर्रीकारा कडेन हांव एक व्हडली अपेक्षा दवरिल्ली ती अर्थवेवस्थेक दिशा दिवपाची. गोंयान मायनींग आतां जवळ जवळ एका निमाणे फेजीर पाविल्लें आसा, शेतीचें उत्पादन देंवता, ट्युरिजम एक नवें एम्प्लॉयमेंट दिवंक शकना, हिंटरलँड ट्युरिजमाची आमचे कडेन योजना नात, इंडस्ट्री कडेन कसलेच, इंडस्ट्री फक्त जमीन खाता, ग्रोथ एव्हेन्यूज ग्रोथ ना, गोंयाक एक नवी दिशा दिवपाची जबाबदारी हांव पर्रीकारा कडल्यानच अपेक्षा करता. ती दिशा दिवपाक ते कितले यशस्वी जाल्यात हाजी आमकां चर्चा करपाची आसा अशें म्हाका दिसता. मांगिरीश, हें बजेट जें सादर केलें बाब राजून म्हळां तशें, तोखणायेचें एकूच म्हळ्यार तांणी कोंकणीन आज शुद्ध कोंकणीन हें बजेट मांडपाचो प्रयत्न केलो. बरे रितीन ताजें इंग्लिशचें ट्रान्सलेशन आशिल्लें, पण त्याच बरोबर एक गोश्ट दिसता की आतां मनोहर पर्रीकर म्हणून कांय ना, तो एक विजनरी म्हणून दोळ्या मुखार येता. आनी एक अशें दिशिल्लें की कितें तरी एक तातूंतल्यान नाविन्यपूर्ण कितें तरी येतलें म्हूण. खुबश्यो गोश्टी ताणें करून हाडल्या, ताणें डिसिप्लीन हाडपाचो प्रयत्न केला. पण तुमी एक गोश्ट लक्षांत दवरूंक जाय, बजेट सादर करप एक गोश्ट आसता, पण बजेट इम्प्लिमेंटेशन करून ताजे वेवस्थीत जे पळय फुडाराचे पळय ताजे हे येवपाचे आसा, जे पळय ताजे दी आफ्टर मत ऑफ द बजेट म्हणजे कितें एनफोर्समेंट न्ही, ताजे बॉटम लायन अचिविंग दी रिजल्ट, ते रिजल्ट जर येतले जाल्यार तीन गोश्टी लागतात. एक म्हणजे गूड गवर्नन्स वीच ही इज ट्राइंग टू गेट, म्हणजे झिरो टॉलरन्स म्हणा ताणें हे म्हणा. पूण फ्रस्ट्रेशन उक्ताय तो खूब फाटी की ऑफिसर आपल्या जाय तशें मेळना, हायर कॅडर जाय, मशिनरी जाय तशी फंक्शन करिना म्हणून. मेन इम्पॉर्टंट तातूंत एक गजाल जाल्या म्हणजे आमचे गव्हर्नमेंट म्हणजे मशिनरी जी आसा ती मोनोलिथीक जाल्या, ती इट इज लायक एन एलिफंट. आमी हाजेर खुबशी वेळा चर्चा केल्या की ताजेर एक इव्हॅल्युएशन जावंक जाय. एक काम करपी आतां खुबशे कडेन पळयात तुमी, तीग जाणांचे काम व्हॉट इज प्रायमरी रिएक्शन, वील कम तीग जाण करता. डिटेल्स आमी इंडस्ट्रीचे हाजेर येवया. प्रायमरी रिएक्शन इज इट, तुमी ते पोरूं जसो उत्साह एक आशिल्लो मनोहर पर्रीकाराचे पयली बजेट, तसो उत्साह तुमच्यात आज आयलो काय? व्हॉट इज युअर प्रायमरी फिलींग? इज कोण तरी ताका आडोवन सो दवरलो न्हू बजेट मांडटना? समथींग सम रिस्ट्रेन्स, सम कन्स्ट्रेन्स डू यू फील इन दॅट बजेट?
त्यांनी सांगल्या त्याप्रमाणे जवळजवळ 20% GDP पर्यंत जो भाग असा तोच त्याच्याकडले अंग जर काढून घेतले जाल्यार ते एक विकलांग झाल्या भशेन झाला ते त्यो गजाली दिश्टी पडटा त्या बजेटात थोडं विकलांग झाल्या भशेन दिसत न्ही. ताज्या खातीर आमकां दिशिल्लें की तो इंडस्ट्रीचेर भर दितलो, इंडस्ट्री फुडें व्हरपाक कितें तरी तातूंत एक ता काडटलो आनी त्या खातीर ऑफकोर्स तो इन्वेस्टमेंट मॅन्युफॅक्चरींग सॅक्टरूच सध्या इतलो डावन आसा ताजेर आनी ताण घालपाचो ताणें तसो हें करूं ना व्हडलो. सो त्या बाजून तुमी सुसेग कसो आसतलो तुमकां तितलें कांय घालूं ना तुमचे. पूण आमी ताका कितें सांगिल्लें की तुजो पळय जो त्रास पळोवन आमी तुका खंयच्याच देंवय म्हणून सांगिना, हें आमी पयलींच आमी मागणें करतना सांगिल्लें. पण त्याच बरोबर इंडस्ट्री ही खुबशा त्रासांतल्यान वता तेन्ना ताकाय कांय त्रास करूं नाका, पण ते ना जावना मातसोसो त्रास जाला. टॅक्साच्या सायडीन पळोवया, टॅक्साची जी प्रोपोजलां आसात ती एक म्हणजे मेजर कांय एक्सपेरिमेंट केल्याचे दिसना, अशी जनरल जी एरवी प्रोपोजल्स आसतात तीच घेवन तो फुडें थोडे रिफायन ट्युनिंग करीत गेला अशें दिसता. फाटल्या फावट एक्च्युली पळोवपाक गेल्यार खुबशे कडेन ताणें टॅक्सीस बी वाडयल्ले आनी त्यामुळे खुबशे सॅक्टर, फॉर एग्जाम्पल जो मायनींग आशिल्लो ताजेर ताणें टॅक्स वाडयल्लो. आनीक हाजे फुडें हे मायनींग किंवा दुसरो सॅक्टर तो टॅक्स घेत असो दिसून आशिल्लो आनी त्यामुळे ह्या फावट तागेलो रेवेन्यू प्लगींग म्हणटा पळय न्ही, तशा दृश्टींतल्यो खुबश्यो तागेल्यो स्टेप्स आसात. वॅटान धरा किंवा बाकीच्या एक्टांनी धरा, आमी अशें पळयता की मेनली सगळ्यो एंटीवेजन ब्युरो ह्यो एक झालो, पूण खुबशे कडेन पॅनल्टीज ताणें हें केल्या. कमिशनराक ताणें खूब कडेन पावर इतल्यो दिल्या की ऑन द स्पॉट तो असेस कर, तांकां मागीर तूं कितें पॅनल्टी आसा त्यो ह्यो कर. सो खूब कडेन ताणें अशें केलां की टायटन आपूण करतलो म्हूण केलां. टॅक्स रेज करपाच्या दृश्टीन जर पळयलें न्ही जाल्यार इन्फ्रास्ट्रक्चर जो पळय एक टॅक्स आसा तो थोडेफार लग्झरी टॅक्स, आनी तिसरो म्हणजे जो पळय ताणी हाजेर केला आमच्या कन्स्ट्रक्शनाचेर पळय दुसऱ्यो लग्झरी टॅक्स पुरू पडला. लग्झरी टॅक्स पूर ताणें हें केला, एंट्री टॅक्स आनी एंटरटेनमेंट टॅक्स बॉयन्सी आयले, पूण लग्झरी पुरू पडला. पुरू लग्झरी पडला म्हणून ताणें कितें केलां, एक वटेन 60% तो म्हणटा आपूण तांकां कन्सेशन दिवपाक पळयता ऑफ सिजनाक, पूण ऑन सिजनाक जो आसा तांचो टॅक्स ताणें वाडयला आनी इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स केला. तशेंच ताणें खुबश्यो पळय एक म्हणलां की ज्यो आमच्या मुखार अजून शेड्यूल येवं ना की स्टॅम्प ड्युटीच्या दृश्टीन पळय जो पावलां ताणें उखल्ल्या म्हणटा आनी तातूंत पळय तो म्हणटा स्टॅम्प ड्युटीचें नोटिफिकेशन येतलें, तातूंत कितले प्रमाणान वाड जातली आनी तो एक म्हज्या कोतान मेजर सोर्स गव्हर्मेंटाक मेळटलो. शेवटी हे जे मेजर्स ताणें सुरवातीकच व्यक्त केला की 1,500 कोटीचो जो एकंदर इकॉनॉमीक 20,000 कोटीचो फटको बसलो, ट्रेजरीक जवळ जवळ 1,500 कोटीचो फटको बसला, ते रिप्लेस करूं शकता ह्यो गजाली थोड्याफार दृश्टीन त्यो रिप्लेस जातल्यो. पूण ताणें सगळ्यांत चड भर म्हणजे कितें आसा की खुबसो डेव्हलपमेंट पळय जो प्लान आसता तो ताणें अशा तरेन केला, पोरूय असो केल्लो की ताणें आउटसोर्स केला. फॉर एग्जाम्पल जी खुबशी तागेली अनुदानां आसा ती सपोज ती भायली फायनान्स कॉर्पोरेशनी ही अनुदानाची स्कीम घेतली आनी ताजे खातीर ताणें जर समजा लोन घेतलो तर गव्हर्मेंट फक्त लिमिटेड ग्रांट दिता, पूण एक्सपेंडिचर 5 फावट 6 फावट दिता, कित्याक लोन इंस्टॉलमेंट फक्त गव्हर्मेंट दिता, पूण ही कॉर्पोरेशन ऑलमोस्ट 5 टायम 6 टायम ताजें काम करता, त्यामुळे ओनू इतलो वाडूंक जाय अशी ताका गरज ना. म्हणजे रेव्हेन्यूचे फायन ट्युनिंग केलां थोडंफार तातूंतल्यान रेज जावपाक शकतलो. ट्युरिझम इंडस्ट्रीक कितें दिसता? As far as tourism is concerned, it's a mixed bag of concessions given. In certain areas, whatever our wish list was has been taken into account. Basically regarding, it was one of our demands that infrastructure should be strengthened and there is a provision made for infrastructure by the government. The other issue which has been taken care of is the reduction by 60% of the luxury tax in the off-season. Earlier it was 50%, now it is increased to 60%. But unfortunately, the season tax, luxury tax has gone up from 10% to 12%, yeah. Which will hit us because our request was that since